नमस्कार मित्रांनो, माझा टोटल अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्र हो, आजची महत्त्वाची बातमी आहे, माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आघाडी सरकारच्या मित्र हो मंत्रिमंडळाने आज बैठक घेतली आणि आजच्या बैठकीमध्ये मित्र हो सर्वसामान्य नागरिकांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे सर्वात मोठे निर्णय घेतलेले आहेत। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेले सर्व निर्णय आपण एक एक करून पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, समोरील घंटीला क्लिक करा। चला मग सुरू करूयात। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील पहिला निर्णय पाहूया। माननीय हसन मुश्रीफ जी यांच्या अखत्यारीत असणाऱ्या ग्राम विकास मंत्रालयांतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मध्ये सुधारणा करण्याचा सर्वात मोठा धाडसी निर्णय घेण्यात आलेला आहे मित्र हो। त्यानंतरचा 2 नंबरचा निर्णय पाहूया मित्रो। माननीय एकनाथजी शिंदे यांच्या अखत्यारीत असणाऱ्या नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्रालयांतर्गत हे निर्णय घेण्यात आलेले आहेत। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या विकास योजनेमध्ये फेरबदल करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मित्र हो, महानगरपालिका आणि नगर परिषदांमध्ये एकस्तरीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुस्तरीय प्रभाग पद्धती लागू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतरचा 3 नंबरचा मंत्रिमंडळ निर्णय पाहूया। माननीय बाळासाहेब पाटील यांच्या अखत्यारीत असणाऱ्या सहकार व पणन मंत्रालयांतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील साखर उद्योगांच्या विकासाची वाटचाल मांडण्यासाठी साखर संग्रहालय उभारण्याबाबतचा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 65 व कलम 75 व कलम 81 मध्ये दुरुस्ती करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्र हो, शेवटचा आणि 4था निर्णय पाहूया। माननीय एकनाथजी शिंदे यांच्या अखत्यारीत असणाऱ्या नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्रालयांतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। नागरी स्थानिक संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गांच्या आरक्षणासंदर्भात प्रमाण निश्चिती व अधिनियमात सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे। असे होते मित्र, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले शासनाने सर्वात मोठे निर्णय। अशाच प्रकारचे शासनाचे नवनवीन निर्णय सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा बरं का।